नमस्कार. ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिष शास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न आम्ही करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल कोणता ग्रह पत्रिकेतील कोणत्या स्थानामध्ये कसा प्रभाव देतो हे प्रत्येक ग्रहानुसार आपण समजून घेत आहोत. त्यानुसार मागच्या भागात आपण मंगळ या ग्रहाचा अभ्यास केला. आजच्या भागात आपण सूर्यमालेतील पुढचा ग्रह म्हणजे बुध या ग्रहाच्या पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याचा अभ्यास करणार आहोत. बुध या ग्रहाविषयी आपण याआधीही सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, मात्र तरीही विषयाची सुरुवात म्हणून आधी बुध बाबतीत थोडक्यात समजून घेऊया. विचार व्यक्त करण्याचे दोन प्रभावी साधन म्हणजे बोलणे व लेखन करणे होय. बुध ग्रहाचा प्रभाव असणारी व्यक्ती एकतर बोलण्यात पटाईत असते किंवा ती लेखन कार्य खूप चांगल्या प्रकारे करून आपले विचार व्यक्त करीत असते. बुधाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे बुध ग्रहाचा प्रभाव असणारे लोक हे यश मिळवण्यापेक्षा ज्ञान मिळवण्यासाठी जास्त खटाटोप करणारे असतात. परिपूर्ण ज्ञान मिळालं तर यश हमखास मिळतच, या गोष्टीवर त्यांची नितांत श्रद्धा असते. त्यामुळे ज्ञानपिपासू अभ्यासू माहिती मिळवण्याचा खटाटोप करणारे लोक हे बुध ग्रहाच्या आधिपत्याखाली येतात. फक्त बोलणे किंवा लेखनच नव्हे तर हास्य विनोद करण्यातही हे लोक सर्वात पुढे असतात. सुंदर अशी विनोदबुद्धी, खोड्या करणे या गुणांमुळे ते गर्दीतही आपलं स्वतःचं वेगळं अस्तित्व सिद्ध करतात. या स्वभाव वैशिष्ट्यामुळे बुध ग्रहाला बालिश ग्रह असं म्हटलं जातं. मात्र बुध हा बुद्धीचा कारक ग्रह आहे. बुधापासून शास्त्र, शिक्षण, मानसिक शक्ती, इंद्रियापासून आलेले ज्ञान आदी गोष्टी दर्शविल्या जातात. द्विस्वभाव हा बुधाचा स्थायी भाव आहे, त्यामुळे बुध ग्रहाचा प्रभाव असणारी व्यक्ती एका स्वभावाची असूच शकत नाही, किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव नेमका कसा आहे हे कोणी ठामपणे सांगूही शकत नाही. शुभ ग्रह मानला जाणारा बुध ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये प्रबळ असतो ती व्यक्ती वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी होते, कारण जीवन मूल्यांनी त्याचं जीवन परिपूर्ण बनलेलं असतं. बुध प्रबळ असणारे लोक खूप चाणाक्ष असतात, त्यामुळे त्यांच्याकडे विचार करण्याची शक्ती खूप मोठ्या प्रमाणात असते. कोणतंही काम करण्यापूर्वी ते त्या गोष्टीचा खूप विचार करतात, त्यामुळे साहजिकच त्यांच्यामध्ये बेजबाबदारपणा असतो. समय सूचकता, धूर्त, चाणाक्ष, विनोदबुद्धी या गोष्टीमुळे ते आपल्यावर आलेल्या संकटाचा यशस्वीपणे सामना करू शकतात. आता पत्रिकेतील स्थानानुसार बुध या ग्रहाची फळे कशी मिळतात ते आपण समजून घेऊया. प्रथम स्थान अर्थात लग्न स्थान. पत्रिकेतील प्रथम स्थान हे खूप महत्वपूर्ण मानले जाते. या स्थानाला लग्न स्थान असं म्हणतात. प्रथम स्थान हे जातकाचे स्वतःचे स्थान असते, कारण या स्थानावरून जातकाची प्रकृती,
ठेवण आरोग्य या गोष्टी स्पष्ट होत असतात. पत्रिकेच्या प्रथम स्थानात बुध असणे हे जातकाच्या दृष्टीने अत्यंत फायद्याचे समजले जाते, कारण त्यामुळे जातक अत्यंत हुशार ज्ञानकृपासू वृत्तीचा आकर्षक व्यक्तिमत्वाचा असतो. विविध कला कौशल्याने तो परिपूर्ण राहतो. वाचनाची आवड, लिखाणाची गोडी, इतरांच्याही विचारांचा आवड करणे मित्रमंडळीमध्ये रममान जातक असू शकतो. मात्र हे सगळे बुध शुभ असेल तरच होऊ शकतं. पत्रिकेत जर प्रथम स्थानात बुध बिघडला तर विपरीत फळे मिळून जातकाची मनोवृत्ती अत्यंत वाईट बनते. अशा स्थितीत जातकाला व्यसनाधीन बनवण्याचे काम बुध करीत असतो. द्वितीय स्थान. पत्रिकेतील द्वितीय स्थान हे धनस्थान व कुटुंब स्थान मानले जाते. पत्रिकेतील द्वितीय स्थानामध्ये जर बुध असेल तर जातक हा अत्यंत व्यवहार कुशल असतो, जे आजच्या जगामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. बुधाच्या प्रभावामुळे जातक आपल्या बुद्धिचातुर्याने मुबलक पैसा कमवू शकतो. त्याचबरोबर तो सुसंस्कृत म्हणजे पैसे कमवणारा असला तरी तो सरळ मार्गाने कमवण्यावर त्याचा भर असतो. बुधाची बुद्धी जातकाला लाभल्यास तो वैचारिक प्रगल्भ होऊन लेखन कार्यातही यश मिळवू शकतो. थोडक्यात द्वितीय स्थानातील बुध जातकाच्या उत्कर्षास कारणीभूत ठरतो. मात्र तो बिघडलेला किंवा अशुभ असेल तर जातकाची फसकत होऊ शकते. आर्थिक बाबीमध्ये गोंधळ उडून डबघाईला येण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. जातकाची वाणीही चांगली राहत नाही. परिणामी आपल्या बोलण्यातून तो अनेकांना दुखवण्याची कामे करीत असतो. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडथळे येऊ शकतात. तृतीय स्थान. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रमाचे स्थान मानले जाते. तसेच आवडीनिवडी, लहान भावंड, शेजारी व छोटे प्रवास आदी गोष्टी ही तृतीय स्थानावरून बघितल्या जातात. पत्रिकेतील तृतीय स्थानात बुध असल्यास जातक आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पराक्रम गाजवून यशस्वी होत असतो. बुधाची बुद्धी जातकाला सर्व गुण संपन्न बनवित असते. प्रखर बुद्धिमत्ता, सदैव आनंदी राहणं, धाडस करणं या सर्व गुणांमुळे योग्य निर्णय घेण्याची क्षमता, जिद्दीपणा जातकाला बुधाकडून मिळत असते. पराक्रमातील बुध या ग्रहामुळे वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, टेलिफोन आदी क्षेत्राशी संबंधित व्यवसाय किंवा नोकरीत जातक आपला उत्कर्ष घडवून आणत असतो. योग्य ती प्रसिद्धी व नावलौकिकही मिळवतो. सुख, समृद्धी, ऐश्वर्य, संपत्ती आदी सर्वांनी जातक परिपूर्ण बनतो. मात्र हे सर्व बुध शुभ असेल तरच होऊ शकते. बुध अशुभ असता याच्या विपरीत फळेही मिळू शकतात. जातकाची चिंता वाढू शकते. बुध हा बुद्धीचा ग्रह असल्यामुळे जातकास बुद्धिचातुर्य तर प्राप्त होतेच, मात्र त्याचा उपयोग तो इतरांना फसवण्यासाठी करू शकतो. चतुर्थ स्थान. पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून मातेचं सुख, जागा, वास्तू आदी गोष्टींचा बोध होत असतो. पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणारा बुध हा जातकाला आईच्या प्रेमासह वास्तुसुख, स्थावर मालमत्ता, वाहन या गोष्टींचा धनी बनवतो. बुधाच्या प्रभावामुळे जातकाचा स्वभाव अभ्यासू, घरात रमणारा आणि त्यामुळे घरातल्या विविध वस्तूंची आवड असणारा असतो. कला कौशल्य जोपासण्याचा छंद, व्यापार, इस्टेट एजंट आदी क्षेत्रामध्ये जातक आपल्या बुद्धीच्या जोरावर नेत्रदीपक यश प्राप्त करू शकतो. जातकाच्या राजकारणाकडेही कल राहू शकतो.
थोडक्यात चतुर्थ स्थानातील बुधाच्या प्रभावामुळे जातकाच्या जीवनात एकाच वेळी अनेक बाबीकडे कल राहू शकतो. घात तिथेच होण्याची शक्यता असते, कारण या स्वभावामुळे जातकाला एका क्षेत्रात स्थैर्य मिळवणे कठीण जाते. बुध चतुर्थ स्थानात अशुभ किंवा बिघडलेला असेल तर विपरीत फळे जातकाला भोगावी लागतात. पंचम स्थान, पत्रिकेतील पंचम स्थानावरून संपत्ती व कला कौशल्य पाहिल्या जात असते. पत्रिकेतील पंचम स्थानी जर बुध असेल तर जातकासाठी अत्यंत शुभ मानल्या जाते. अंगभूत असणाऱ्या हुशारीने जातक कला कौशल्यामध्ये निपुण तर होतोच, सोबतच तो संततीच्या संपत्तीनेही परिपूर्ण असतो. विशेषतः क्रीडा प्रकाराकडे त्याचा जास्त कल असतो. त्याला साहित्यातही रस असल्या कारणाने कलेसंबंधी लिखाणही त्याच्या हातून होऊ शकत. बुधाच्या प्रभावामुळे जातक दूरदृष्टी असलेला व मुत्सद्धी असतो. तो गूढशास्त्रात पारंगत होऊ शकतो. समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप सोडू शकतो. मात्र हे सगळं बुध शुभ असेल तरच होऊ शकतं. बुध जर पंचम स्थानात अशुभ किंवा बिघडलेला असेल तर विपरीत परिणाम प्राप्त होऊ शकतात. षष्ठम स्थान, पत्रिकेतील षष्ठम स्थानावरून आजार व शत्रू पाहिल्या जातात. म्हणजेच या स्थानावर जातकाच्या आयुष्यातील वाईट बाजू पाहिल्या जातात. पत्रिकेतील षष्ठम स्थानातील बुध हा जातकासाठी अशुभ मानल्या जातो. बुधाच्या प्रभावामुळे जातक हा मानसिक दृष्ट्या दुर्बळ होण्याची शक्यता असते. त्याचे संवाद कौशल्य चांगले राहत नाही. आपल्या बोलण्याने तो सदैव इतरांना दुखावत असतो. अशा जातकाची आपल्या नोकरांकडून फसवणूक होत असते. इतकेच नव्हे तर बुध जातकाला पैसे उधळवण्यासाठी भाग पाडत असतो. भरीसभर म्हणजे षष्ठमातील बुध हा जातकाला अस्थमा, श्वासाचे विकार, क्षयरोग आदी जडवून प्रकृती बिघडवण्याचे काम करतो. सप्तम स्थान, पत्रिकेतील सप्तम स्थान हे विवाहाचे प्रमुख स्थान मानल्या जाते. म्हणजे ज्या स्थानावरून जोडीदाराचे सुख बघितले जाते. पत्रिकेमध्ये बुध सप्तम स्थानी असेल तर तो जातकासाठी अत्यंत शुभ मानल्या जातो. शिक्षणापासून तर विवाह, तसेच व्यापार, नोकरीपर्यंत शुभ फळे जातकास मिळत असतात. थोडक्यात पत्रिकेत सप्तम स्थानातील बुध हा जातकाचे संपूर्ण आयुष्य सुखी करत असतो. व्यापार व नोकरीतील यशामुळे घरात आर्थिक सुबत्ताही राहते. लेखन क्षेत्रातील यशाबरोबर पुस्तके व स्टेशनरीच्या व्यवसायात जातकाला यश व नावलौकिक दोन्ही प्राप्त करता येऊ शकतं. त्यात व्यवसाय जर भागीदारीत असेल तर विशेष लाभ होतो. वैवाहिक सुखही उत्तम राहून जोडीदार हा घरंदाज मिळतो. मात्र काही वैवाहिक जीवनात काही परिस्थितीत मतभेद होऊ शकतात. त्यात जर बुध बिघडलेला असेल किंवा अशुभ असेल तर फारच विपरीत परिणाम जातकाला भोगावे लागू शकतात. द्विभार्या योगही येऊ शकतो. व्यभिचारी वर्तन, घटस्फोटासारखी परिस्थिती येणे, भागीदारी नुकसान किंवा सरळती मोडणे अशा भानगडींना जातकाला तोंड द्यावे लागू शकते. अष्टम स्थान, पत्रिकेतील अष्टम स्थान हे मृत्यू स्थान मानले जाते. त्यामुळे या स्थानावरून जातकाची प्रकृती व जीवनमान बघितले जाते. पत्रिकेतील अष्टम स्थानी असणारा बुध हा जातकाला पैसा संपत्ती तर भरपूर प्रमाणात देतो, मात्र शरीर स्वास्थ्य हिरावून घेऊ शकतो. आयुष्यभर जातकाला आरोग्याच्या विविध तक्रारीचा सामना करावा लागू शकतो. त्यातून
खूप मोठा मनस्तापही त्याला सहन करावा लागू शकतो. विविध कारणांनी जीवनात सतत कटकटी सुरू राहतात, मात्र जनमानसात स्थान उत्तम राहते. पैसा अगदी सहज कमावला जाऊ शकतो, मात्र हे लोक व्यवसायाला प्राधान्य देणारे असतात. पैसा जसा आणि जितका येतो तसाच तो जातही असतो. त्यात जर बुध हा अशुभ असेल तर जातक दुर्धर व्याधीने गासलेला राहतो. मज्जातंतू व त्वचेच्या संबंधित आजार वा रोग त्याला जडत असतात. नवम स्थान. पत्रिकेतील नवम स्थानाला भाग्याचे स्थान म्हटले जाते. लांबचा प्रवासही या स्थानावरून बघितला जातो. पत्रिकेत जर नवम स्थानी बुध असेल तर जातकासाठी अत्यंत शुभ मानले जाते, कारण बुधाच्या प्रभावामुळे हा जातक अभ्यासू वृत्तीचा व कल्पक बुद्धीचा होत असतो. या गुणांमुळे जातकामध्ये संशोधक वृत्तीही जागृत होत असते. जातक सर्वांशी मैत्रीपूर्ण व सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्यात यशस्वी होतो. जीवनामध्ये अत्यावश्यक असलेला सत्पुरुषांचा सहवास त्याला प्राप्त होतो. ज्ञानासह व विवेकानेही तो संपन्न होतो. या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तो धनसंपन्नही होतो. जातक जर लेखन करीत असेल तर लांबचे प्रवासही त्याला घडू शकतात. देवधर्म, अध्यात्म, संस्कार याला जागणारा तो असतो. मात्र हे सर्व बुध शुभ असेल तरच होऊ शकतो. तो अशुभ किंवा बिघडलेला असेल तर अशुभ फळ देत असतो. देवधर्माबद्दलची त्याची मतं बदललेली असतात. दशम स्थान. पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान म्हणून ओळखले जाते. कर्मामुळे अर्थार्जनासह लौकिकही प्राप्त होत असतो, त्यामुळे या गोष्टी दशम स्थानावरून पाहिल्या जातात. पत्रिकेत जर दशम स्थानात बुध असेल तर जातक हा चांगलेच कर्म घेऊन जन्माला आलेला असतो. त्यामुळे साहजिकच तो जेही कर्म करेल त्यातून त्याचा भाग्योदय होत असतो. बुद्धिमान, अचूक निर्णय घेण्याची शक्ती त्याच्या अंगी असते, म्हणून तो व्यवसायात यशस्वी होत असतो. त्यासोबतच त्याचा एक प्रकारचा सामाजिक दायित्वाचाही गुण येतो, कारण इतरांना मदत करण्यात त्याला विशेष आनंद प्राप्त होतो. दशमातील बुधामुळे जातकाची विद्वान लोकांमध्ये गणती होऊ शकते, मात्र हे सर्व तो शुभ असेल तरच. दशम स्थानी जर बुध अशुभ असेल तर जातक हा अप्रामाणिक, फसविणारा, लाचखोर वृत्तीचा, खोट बोलणारा असू शकतो. थोडक्यात बुध जर अशुभ असेल तर जातकांकडून गुन्हे करवून घेतो. एकादश स्थान. पत्रिकेतील एकादश स्थान हे लाभस्थान म्हणून ओळखले जाते. या स्थानावरून जातकाचे मित्रमंडळी व त्याचे जवळचे मोठे बंधू लक्षात घेतल्या जातात. पत्रिकेत एकादश स्थानी जर बुध असेल तर ते जातकासाठी अत्यंत लाभाचे ठरते. बुधाच्या प्रभावामुळे जातकास मोठ्या प्रमाणावर मानसन्मान प्राप्त होतो. सुख, संपत्ती, ऐश्वर्य आदी गोष्टींनी तो परिपूर्ण बनतोच. सोबतच समाजामध्ये त्याचा नावलौकिक एक धनवान व्यक्ती म्हणून असतो. निर्मळ मन आणि सरळ व्यवहार हे त्याचे प्रमुख गुण असतात. त्यामुळे जातकाचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होत असतात. अनेक परीक्षा देऊन तो अनेक विषयांमध्ये पारंगत होत असतो. आपल्या बौद्धिक कौशल्याने व्यापार करतो. थोडक्यात पत्रिकेतील लाभाचे एकादश स्थान हे बुधाच्या प्रभावामुळे जातकाला अधिक लाभ देत असते. द्वादश स्थान. पत्रिकेतील द्वादश स्थानाला व्ययस्थान असे म्हटले जाते. व्यय म्हणजे हानी किंवा नुकसान होय. हानी ही शारीरिक
मानसिक आर्थिक अशा कुठल्याही प्रकारची असू शकते. पत्रिकेतील द्वादश स्थानी असणारा बुध हा जातकाची चिंता वाढविणारा असतो, कारण बुधाच्या प्रभावामुळे जातक दुःखी तर होतोच, सोबतच तो एकांत जाणे पसंत करतो. त्याचं आयुष्य हे उदासीन होत, सदैव चिंतेत मग्न राहून स्वभाव लहरी होते. आनंद व उत्साहाशी त्याचे शत्रुत्व निर्माण होते. त्यात अजून भर म्हणजे बुध जर अशुभ असेल तर जातकास तुरुंगवारीही घडू शकते, त्यामुळे अपकीर्ती पसरते. स्वभावात कटुता आल्याने वाणीही खराब होते. असा जातक बोलण्यात अत्यंत वाह्यात समजला जातो. अनैतिक संबंधामुळे चारित्र्याची हानी, इतरांकडून फसवणूक, अविश्वास, गैरसमज आदी गोष्टी होतात व त्यामुळे जातकाची मनस्थिती पूर्णपणे ढासळते. अशा जातकाला जर वेळीच सावरता आले नाही तर तो भिकेच्या उंबरठ्यावर उभा राहू शकतो. बुधाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढील भागात आपण पुढील ग्रहाचे पत्रिकेतील स्थानानुसार मिळणारे फळ याविषयी समजून घेऊ. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी, म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. शुभम भवतु. धन्यवाद.